सांगली अभयनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशांचा आरोग्य वर्धिनी योजनेचा मोबदला मिळण्याबाबत आणि मोबदला मिळण्यासाठी विलंब लावल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या निमित्ताने आज लाल बावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या आशा वर्कर्स जे आहेत त्यांना आरोग्यवर्धिनीचा लाभ दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी मिळत असतो. परंतु यावर्षी अभयनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या आशा वर्कर्स आहेत त्या आशा वर्कर्सना हा मोबदला दिला गेला नाही. याचं कारण सुरुवातीला तिथल्या ज्या मेडिकल ऑफिसर ज्या आहेत त्या शबाना लांडगे या प्रथमतः विचारल्यानंतर सांगत होत्या की आशा वर्कर्सनी कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड्स तयार केलेले नाही. त्यांच्यासमोर ज्या वेळेला रेकॉर्ड्स दाखवली त्यावेळेला त्यांनी ती रेकॉर्ड तपासायला टाळाटाळ केली आणि त्यानंतर दिवस बरेच निघून गेल्यानंतर शेवटी आता काही उपयोग नाही असं सांगितलं आणि तरीही ज्या वेळेला महापालिकेकडे तक्रारी व्हायला लागल्या त्यावेळेला सगळ्यांचे जे काय व्हाउचर्स होते ते त्यांनी भरून घेतले आणि ज्या वेळेला महापौरांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं यांचा मोबदला का दिला गेला नाही त्यावेळेला त्यांनी कारण सांगितलं की यांनी व्हाउचर्स कुठल्याही प्रकारचे तयार करून दिले नाहीत म्हणून यांना आम्ही मोबदला देऊ शकत नाही अशा खोटारडेपणानं डॉक्टर लांडगेंनी रिपोर्टिंग महापालिकेच्या प्रशासनाला केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आरोग्यवर्धिनीचा जो लाभ आहे तो ह्या आशा वर्कर्सना मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज निदर्शनं केलेली आहेत. या मागणीची दखल जर महापालिका प्रशासनानं घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल हा इशाराही आपल्या माध्यमातून आम्ही देत आहोत.